नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो अशा रीतीने आता सर्वोच्च न्यायालयात लागेल किंवा अमुक होईल तमुक होईल अशा प्रकारचं कुठलंही प्रमेय या मितीस मांडता येत नाही. याला कारण दोन आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत जो निर्णय दिला हा निर्णय मुख्यतः व्हीप नेमण्याचा अधिकार कोणाला आहे आणि आमदारांची अपात्रता केव्हा होऊ शकते या संदर्भातील आणि निवडणूक पक्ष म्हणजे जो राजकीय पक्ष असतो त्याला व्हीप नेमण्याचा अधिकार आहे स्पष्ट करण्यात आलेला. आता या उलट निवडणूक आयोग जो निर्णय देत असतो विशेषतः राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह या संदर्भात सिम्बॉल प्रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1969 रूल 15 प्रमाणे निवडणूक आयोग हा निर्णय घेत असतो. त्याकरता प्रामुख्याने निवडणूक आयोगाला त्या राजकीय पक्षाची घटना ही बघावी लागते आणि त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी जे निवडून आलेले आहेत ते कोणाच्या बाजूने आहेत याचा निर्णय घ्यावा लागतो आणि नंतर विधिमंडळात मेजॉरिटी कोणाच्या गटाची आहे हे बघावं लागतं. आपण यापूर्वी बघितलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांनी हे पक्ष स्थापन यांनी हा पक्ष स्थापन केला होता आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश आणि मुलायम सिंग यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर मुलायम सिंगनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती आणि सायकल हे चिन्ह जे समाजवादी पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे हे अखिलेशना मिळू नये कारण पक्षाचा संस्थापक मी आहे अशी भूमिका घेतली होती. परंतु निवडणूक आयोगाने या संदर्भात मात्र जो निर्णय दिला तो पक्षाची मेजॉरिटी कोणाच्या बाजूने आहे असा हा निर्णय दिला होता पक्षाचे पदाधिकारी आणि तो अखिलेशच्या पारड्यात निर्णय टाकला. या उलट जर आपण बघितलं असेल की तामिळनाडूमध्ये जयललिता आणि यांची पत्नी जानकी यांच्यामध्ये मतभेद झाले ज्यावेळेला त्यावेळेला जयललिताच्याही निवडणूक निवडून आलेले पक्षाचे पदाधिकारी हे जयललिताच्या बाजूचे होते निवडून आलेले मात्र जानकीच्या बाजूने होते. परंतु या संदर्भात समसमान अशी पोझिशन होती परंतु या बाबतीत निर्णय होऊ शकला नाही कारण त्यानंतर दोघांमध्ये समेट झाला होता. महाराष्ट्रात आपण जर बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे हा प्रामुख्याने त्या पक्षाच्या घटनेच्या वरती आधारित दिलेला आहे. शिवसेना ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला शिवसेनेचे संस्थापक म्हणून आदरणीय बाळासाहेबजी हे कायमचे तहयाच संस्थापक राहतील असं त्या घटनेत म्हटलं होतं. निवडणूक आयोगाने त्यानंतर त्यांना सांगितलं की लोकशाही राज्यात तहयात कुठलंही पद राहू शकत नाही त्यामुळे मग पुढे त्या पक्षाच्या अंतर्गत निवडणूक होऊन बाळासाहेबांना पुन्हा त्या पक्षाच्या घटनेप्रमाणे हे अधिकृत त्यांना संस्थापक करण्यात आलेलं होतं. आता ह्या पक्षाच्या निवडणूक ह्या पक्षाच्या घटनेमध्ये काही बदल नंतर कालांतराने करण्यात आलं परंतु निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की हे बदल त्या निवडणूक आयोगाच्या याच्यात नोंदणी झालेले नाही. याचाच अर्थ असा की यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत तशा निरीक्षणामुळे आता अमुक निर्णय लागेल तमुक निर्णय लागेल असं गणित मांडता येत नाही कारण सर्वोच्च न्यायालया पुढचा प्रश्न मूळतः हा एकच राहील की शिवसेना या पक्षाची घटना ही तपासली जाईल त्या पक्षाच्या घटनेनुसार नंबर एक पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहे नंबर दोन त्या पक्षाच्या वरती अधिकृत चिन्हावर निवडून आलेले निवडून आलेले लोकप्रति कोणाच्या बाजूने याची शहनशा केली जाईल. थोडक्यात निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे शिवसेना या पक्षाच्या बाबतीत हा त्या घटनेवरती आधारित आहे किंवा काय आहे हे प्रामुख्याने तपासलं जाईल. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब